दरम्यान शरद पवारांच्या घरावरचा हल्ला हा भाजप पुरस्कृत आहे असा आरोप पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी केलाय. सदावर्ते जे नवीन नेते त्या ठिकाणी झालेले आहेत तिथे जाऊन त्यांनी भाषण केलं. भाषण करत असताना तुम्ही जर ते योग्य पद्धतीने भाषण ऐकलं तर त्याच्यामध्ये एक आपल्याला अंदाज येईल भाजपच्या बाजूने केलेलं ते भाषण म्हणजे असं कुठेतरी वाटत होतं की सदावर्ते हे बीजेपीचे प्रवक्ते आहेत.